जिल्हा व सत्र न्यायालय लातूर सफाईगार पदासाठी ज्या व्यक्तींनी फॉर्म भरला होता त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची माहिती आहे. कारण पहा मित्रांनो, या ठिकाणी एक यादी लागलेली आहे वेबसाईटवर आणि ती यादी कशाची संदर्भात आहे तर सफाईगार पदाकरिता मुलासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी. तर सफाईगार पदासाठी जी काय चाचणी झाली होती, चपळता चाचणी, तर या ठिकाणी आता काही विद्यार्थी पात्र झालेले आहेत. तर तुम्ही या ठिकाणी लिस्ट पाहू शकता. पहा अनेक विद्यार्थी या ठिकाणी काय झालेले आहेत, सफाईगार या पदासाठी जे काय पुढे मुलाखत होणार आहे यासाठी पात्र झालेले आहे. तर तुम्ही या ठिकाणी त्यांचे तुमचे नाव या ठिकाणी तुम्ही बघू शकता. तसेच तुम्हाला जर ही लिस्ट पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलला PDF स्वरूपामध्ये तुम्हाला मिळून जाईल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. आता या ठिकाणी मित्रांनो, हे तर सर्व गोष्टी झालेल्या आहेत. तर पहा या ठिकाणी नोट दिलेली आहे, अतिशय महत्त्वाची नोट आहे. काय सांगण्यात आलेलं आहे, इंटरव्ह्यू हा महत्त्वाचा टप्पा असतो कारण यावर तुमचं सगळं तुमची पोस्ट अवेलेबल म्हणजे अवलंबून आहे, तुम्हाला मिळू शकते किंवा जाऊ शकते. काही गोष्टीचं या ठिकाणी पालन करावं लागणार आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त आपण केवळ या ठिकाणी नोटच पाहणार आहोत आणि दुसरा व्हिडिओ असेल आपला इंटरव्ह्यू कशा पद्धतीने घेतला जातो. जर हा व्हिडिओ बनवायचा असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा, त्यावर आपण एक व्हिडिओ तयार करू. तर पहा या ठिकाणी नोट्समध्ये काय सांगण्यात आले, वर नमूद केलेल्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी दिनांक 26/7/2024 रोजी दुपारी 4:30 जिल्हा न्यायालय लातूर येथे उपस्थित राहायचं आहे. तसेच त्यांनी पुढे असेही सूचित केले की मुलाखतीसाठी येताना 30/4/2024 रोजी लातूर जिल्हा न्यायालयाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना क्रमांक 13 नमूद केल्याप्रमाणे अर्जासोबत सादर केलेल्या कागदपत्रांच्या मूळ प्रती सोबत आणाव्यात. म्हणजेच इंटरव्ह्यूच्या अगोदर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले जाते आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जात असताना म्हणजे इंटरव्ह्यूच्या अगोदर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असते. तर सर्व डॉक्युमेंट्स, एकही डॉक्युमेंट्स तुमच्या घरी असता का म्हणे, सर्व डॉक्युमेंट्स तुमचे न्यायचे. कारण की एकही डॉक्युमेंट्स नसेल आणि फॉर्ममध्ये तुम्ही डॉक्युमेंट्स दिले आणि तुमच्याजवळ जर डॉक्युमेंट नसतील तर तुमची त्या ठिकाणी तुम्हाला काय केले जाईल, त्या भरतीतून बाद केले जाईल. त्याच्यामुळे ऑल संपूर्ण डॉक्युमेंट्स तुम्हाला सोबत न्यायचे आहे. पुढे काय सांगण्यात आलेलं पहा, मूळ प्रती सोबत आणाव्यात आणि प्रबंधक जिल्हा न्यायालय लातूर यांच्याकडून दुपारी 2:30 पडताळणी करून घ्यायची. 2:30 टाइम आहे. उमेदवारांनी त्यांना दिलेले मूळ प्रवेशपत्र आणि फोटो परिचय पत्र जसे की मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड, पासपोर्ट, बँक पासबुक, फोटो आणि सिक्का असलेले आणावे. याव्यतिरिक्त आणि कोणतेही ओळखपत्र, छायांकित प्रती, मोबाईल फोनमध्ये ID ने स्कॅन केलेला फोटो वैध ओळखपत्राचा पुरावा म्हणून विचारात घेतले जाणार नाही. उमेदवारांनी दिनांक 26/7/2024 रोजी मुलाखतीसाठी दिलेल्या ठिकाणी वेळेवर उपस्थित राहायचं आहे. अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. तर मित्रांनो, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करा.